खूपच सरकारने त्याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे होता, परंतु फार गांभीर्यानं त्यांनी तो विषय घेतलाय असं वाटत नाही। हा एक लाईटली विषय घेऊन सरकार पुढे जाऊ पाहत आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्याचा सगळाच गाडा चालतो, त्यांच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे। सरकारने धमकी दिली आहे की जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। आता असं आहे की सरकारने त्याच्यावर काय विचार केला आहे, कसा विचार केला आहे, हा संप कसा हाताळणार आहेत, काय काय कारवाई करणार आहेत, आज या संदर्भामध्ये आज सभागृहामध्ये आम्ही निश्चित प्रकारे चर्चा करू आणि त्याच्यामधून नुसती धमकी देऊन प्रश्न सुटणार नाही तर चर्चा करून चर्चेतून हा प्रश्न सुटेल। सर, एकीकडे शेतकऱ्यांचं देखील आंदोलन आहे, आज जी बैठक होणार आहे ती उद्यावर गेली आहे, त्यामुळे देखील कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। शेतकऱ्यांमध्ये तर नाराजी आहेच, कारण या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास वर्षभर पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतीचं आणि शेतकऱ्यांचं शेतपिकाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आता काल अर्थसंकल्प सादर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना काही त्याच्यामध्ये रिलीफ दिला गेला नाही आणि आता शेतकरी रस्त्यावर उतरले। आता फक्त नाशिक जिल्ह्यातूनच हे आंदोलन सुरू झालेलं आहे, कदाचित हे आंदोलन महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होईल। पवार कुटुंबियांच्या जवळचे असणाऱ्या अमृतदर पवार आज भाजपमध्ये प्रवेश करतात, राष्ट्रवादीच्या अत्यंत जवळच्या म्हणल्या जाणाऱ्या सगळ्यात नाही, मला त्याच्या संदर्भात काही माहिती नाही। हिंदी में जाना चाहिए सर, OPS को लेकर आज कर्मचारी आंदोलन करने वाले हैं, सरकार का कहना है। को ये पहले सोचना था कि जब भी सरकारी कर्मचारियों ने इसके बारे में जो नोटिस दी, वो नोटिस पहुंचने के बाद तुरंत उनकी जो यूनियंस है या उनके जो संगठन है उनके साथ इन्होंने डिस्कशन करना चाहिए था और कोई रास्ता निकालने की कोशिश करनी थी। अभी सरकार उनसे बात करने वाली है, ऐसे बोलते हैं, हम भी आज विधानसभा में ये सवाल उठाएंगे। सर, किसान जो है नासिक से निकले हैं मुंबई आने के लिए, सुध नहीं ली जा रही किसानों का आरोप सरकार द्वारा। ऐसा है कि ऐसा ही किसानों का एक रैली 5 साल पहले निकली थी और 5 साल पहले जब ये रैली निकली थी तो सरकार ने किसानों के लीडर्स के साथ चर्चा करके उसमें रास्ता करने का प्रॉमिस किया था, लेकिन उसमें से कोई भी प्रश्न हल नहीं हुआ और आज फिर जब ये किसान काफ़ी ये तकलीफ में हैं तो किसानों के सामने दूसरा कोई रास्ता नहीं है, वो सरकार को जगाना चाहते हैं इसलिए वो पैदल चलते आए हुए मुंबई में आ रहे हैं। सर, उद्धव ठाकरे जी के एक और सहयोगी सुभाष देसाई के बेटे जो है वो अब सिद्ध सेना में शामिल हो गए, कितना बड़ा झटका है महाविकास आघाड़ी के लिए? नहीं नहीं, इसमें महाविकास आघाड़ी के लिए कोई झटका नहीं हो सकता, क्योंकि सुभाष देसाई जी ने अभी तक ऐसा कोई निर्णय लिया नहीं है। अब बच्चे क्या करते हैं क्या नहीं करते उनको ही मालूम, वो उनका घर का आपसी मामला है, वो देख लेंगे। सर, शिंदे गुट के विधायक और एक महिला नेता का वीडियो वायरल हुआ जिस मामले मुंबई पुलिस ने अपन 6 लोगों को गिरफ्तार किया, इस घटना का आप किस तरह से देखते हैं? नहीं, इस मामले में मुंबई पुलिस ने 6 लोगों को अरेस्ट किया, ये अच्छी बात है, लेकिन मुंबई पुलिस हो या महाराष्ट्र पुलिस हो, इनको पूरे महाराष्ट्र में जब भी ऐसी घटना होती है तो ऐसे ही सीरियसली उसके ऊपर एक्शन लेना चाहिए। सर, मराठी मध्ये सांगा, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या एक आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्या प्रकरणामध्ये 6 जणांना ताब्यात घेतलं, पण रिंकी बक्स न्याय मागते, तिला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, हा दुजा भाव पोलिसांकडून? तेच मी सांगितलं की अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला घडतात की त्यावेळेला पोलिसांनी, मग मुंबईमधले पोलीस असू दे किंवा राज्यातले पोलीस असू दे, यांनी सगळ्यांना सारखा न्याय दिला पाहिजे आणि सारख्याच प्रकारची तितक्याच तातडीने कारवाई केली पाहिजे, असं पिक अँड चूज करून चालणार नाही। थँक्यू सर, थँक्यू वेरी मच। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।